नमस्कार, पालक बंधू भगिनी आणि बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 4वीच्या परिसर अभ्यास 2 मधील दुसरा धडा. धड्याचं नाव आहे संतांची कामगिरी. परिसर अभ्यास 2 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संपूर्ण इतिहास समाविष्ट करण्यात आला आहे. यामध्ये पहिल्या धड्यामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यास केला की शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र कसा होता. याच धड्याचा पुढचा भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म होण्याअगोदर महाराष्ट्रात जे काही संत होऊन गेले, त्या संतांनी समाजामध्ये जी काही कामे केली, त्या कामगिरीचा शिवाजी महाराजांना कशा प्रकारे उपयोग झाला हे या पाठामध्ये विद्यार्थी शिकणार आहेत. पाठाची सुरुवातच होते मुळी संत या शब्दापासून. विद्यार्थ्यांना पाल्यास संत या शब्दाचा अर्थ माहीत असायला हवा. इतिहास हा तसा म्हटलं तर कंटाळवाणा विषय, पण जर त्याला आपण रंजक केलं, गोष्ट स्वरूपात सांगितलं, तर तो एकदम चांगल्या प्रकारे लक्षात राहतो. म्हणूनच आम्ही प्रयत्न केला आहे इतिहासाचे सर्व धडे मुलांना जास्तीत जास्त गोष्ट स्वरूपात सांगता यावेत. या पाठामध्ये पण आपण संतांची कामगिरी बघताना प्रत्येक संताची एक छोटीशी गोष्ट मुलांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता याच्यामध्ये पालकांची भूमिका काय? पालकांनी ह्या गोष्टी ऐकायच्या आहेत, मुलांबरोबर बघायच्या आहेत, आणि नंतर गोष्ट स्वरूपातच मुलांबरोबर संवाद साधायचा आहे, चर्चा करायची आहे. त्यांना कितपत समजले नाही समजले याचा अंदाज घ्यायचा आहे. प्रत्येक संतांनी त्यांचे काही अभंग, भारूड, ओव्या, श्लोक असे लिहून ठेवले आहेत, जे आजही कीर्तनांमध्ये, आरत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. पालकांनी जर हे अभंग, भारुडे, ओव्या विद्यार्थ्यांसोबत, पाल्यासोबत म्हटल्या, तर विद्यार्थ्यांना इतिहास लक्षात ठेवण्यास सोपे जाते, इतिहासाची मजा वाटते, इतिहास कंटाळवाणा होत नाही. या पाठामध्ये संत एकनाथांचे भारूड देण्यात आले आहे, ज्याच्यातून संत एकनाथांनी समाज सुधारणेचा संदेश दिला आहे. पालक हे भारूड पाल्यासोबत म्हणू शकतात. तसेच पाठाच्या शेवटी संत जनाबाईंचा एक अभंगही देण्यात आला आहे, जो खूप प्रसिद्ध आहे. तो अभंगही पालकांनी पाल्यासोबत म्हटल्यास पाल्यांना का बरं इतिहासाची गोडी लागणार नाही. पाठामध्ये काही निवडक संतांची माहिती देण्यात आली आहे, पण त्याचबरोबर इतर काही संतांची नावे सुद्धा देण्यात आली आहेत. पालकांनी पाल्यास प्रोत्साहित करायला हवे की त्यांनी इतर संतांची सुद्धा मिळेल तेवढी माहिती गोळा करावी, त्या माहितीचा संग्रह करावा, त्याच्याबरोबर चित्रे जमवावीत, कात्रणे जमवावीत. कृतीयुक्त पद्धतीने इतिहासाचा अभ्यास केला की इतिहास मनोरंजक होते. चला आपण प्रत्यक्ष पाठात सुरुवात करूया.